कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आत्या, अगं तू माझ्या रूम मध्ये काय करतेस? नाही, मला वाटलं तू तुझ्या रूम मध्ये असशील. ही तुझी रूम नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे ही नगरकरांची गेस्ट रूम आहे. आत्या, अगं असं का बोलतेस तू? अंबिके, झालं की नाही लवकर? हो हो, चल आटप दादा, काही करताय? हो हो हो. आत्या, आणि तू माझ्या बॅगेत कपडे का भरतेस? तुझे कपडे माझ्या बॅग मध्ये कशाला भरू? आत्या म्हणजे अगं का भरतीयेस? अगं दादानी सांगितलंय तुझा अपमान करून तुला घराच्या बाहेर हकलवायला. काय? हो, अगं पण ते तर सत्कार करणार होत ना. अगं किती ग किती भोळी आहेस तू. तुला कळलं नाही का, सत्कार म्हणजे तुझ्या हातात नारळ द्या आणि वाटेला लावा असं सांगितलं. म्हणजे तुला घराची वाट दाखवा, तुझ्या घराची वाट दाखवायला सांगितलीये. आणि तू हो म्हणालीस? हो. अगं तू विरोध करायचास ना? हा, आणि तसं जर आम्ही केलं असतं ना तर तुझ्या बरोबर आमच्या पण बॅगा भराव्या लागल्या असत्या आणि मग आम्ही शेवटची एसटी धरून गावाला गेलो असतो. तुम्ही दोघं किती स्वार्थी आहात ना, एक नंबरचे स्वार्थी आहात. स्वार्थी, फक्त स्वतःचा विचार करता. मग तुझा विचार आम्ही कशाला करू? नाही काय आर्या, तू कशी श्रीमंत आहेस, बड्या बापाची बडी बेटी आहेस, आमचं काय? आम्ही आम्हाला या घरातून बाहेर काढलं तर आम्ही कुठे जाणार? हा, आणि हे बघ, आता हे सगळं बोलण्यात वेळ घालवू नको. दादा तुझा किती ग किती अपमान करतोय, मला ऐकवत नाही ग. तुझा जास्तीत जास्त अपमान व्हायच्या आधी या घरातून बाहेर जा. अरे तुम्ही अत्याचे करू नका, अत्याचे करू. या बॅग भरा आधी, या बघू, या. कुठले गावभराचे कपडे घेऊन आलीये तुम्ही? बस तिकडे सरका थोडेसे. असला केबिल वाला चेहरा करून माझ्यावर काही फरक पडत नाही बरं का? चला निघायचं, या घरातला मुक्काम संपला, तुमचा प्रवास संपला. चला निघा. काय आमच्या घरातल्या लोकांना अक्कलच नाही आहेत. कुठल्या पाहुण्याला किती दिवस घरात बोलवायचं, किती दिवस ठेवायचं काही कळतच नाही. निघा निघा, काही फरक पडत नाही कोणाला. आणि आर्या जाणार म्हणून जर कोणाला दुःख होणार असेल किंवा ती परत यावी असं जर वाटत असेल तर त्याने ताबडतोब स्वतःची बॅग भरायची आणि तिच्या बरोबर आत्ताच्या आत्ता निघायचं येत ना. वाटतंय कोणाला दुःख वगैरे होतंय काय? नाही ना, सांगा नाही तर. निघ, चला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.